त्याच्या भावना आहेत साहेब, आपण हा निर्णय माघारी घ्या। तर ही लाईव्ह दृश्य आपण बघू शकतोय साम टीव्हीच्या स्क्रीनवर। शरद पवार यांनी निवृत्तीचे संकेत दिल्यानंतर हे सर्व कार्यकर्ते सभागृहामध्ये उभे राहिलेत आणि घोषणाबाजी करतायत। यानंतर अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक आपल्यासोबत थेट जोडल्या गेल्या आहेत। रश्मी, काय सांगाल, जे राजकारणातील ज्यांना एक विद्यापीठ मानलं जातं, राजकारणातील चाणक्य मानलं जातं, त्यांनीच निवृत्तीचे संकेत दिले आणि त्यानंतर आता त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे, सध्याचे काय अपडेट? वाय बी चव्हाणच्या सभागृहात लोकांच्या डोळ्यात पाणी आलं आहे। अंकुश काकडे असेल किंवा इतर जे पदाधिकारी आहेत त्यांनी घोषणाबाजी केली आहे की शरद पवार साहेब तुम्ही जाऊ नका, तुम्ही तुमचा निर्णय मागे घ्या। स्टेजवरच सगळे जे आहेत ते जमलेले आहेत, जोरात घोषणाबाजी चालू आहे। आमदारांच्या काही डोळ्यात पाणी देखील आहे, परंतु आपण तर बघितलं असेल जेव्हा शरद पवारांनी घोषणा केली त्यानंतर सर्वच जे इकडचे पदाधिकारी आहेत त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यांनी सांगितलं की राजीनामा जो आहे तो मागे घ्या, तो पण आम्ही सभागृह सोडणार नाही। त्यामुळे अभूतपूर्व दृश्य जे आहे वाय बी चव्हाण इथे झालेलं आहे। रश्मी, आपण जी दृश्य बघतोय त्याच्यामध्ये जे कार्यकर्ते आहेत त्यांनी गराडा घातल्याचं सुद्धा दिसतंय आणि ते काही घोषणाबाजी करताना दिसत आहेत, याविषयी काय सांगा? सगळ्यांनी एकच मागणी केलेली आहे की शरद पवार यांनी हा निर्णय मागे घ्यावा। देशामध्ये आणि राज्यामध्ये सध्या शरद पवार यांच्या नेतृत्वाची गरज आहे। ज्या पद्धतीचं वातावरण आहे ते फक्त शरद पवार यांनीच नेतृत्व केलं पाहिजे, त्यांनी पक्ष सोडला नाही पाहिजे, त्यांनी जबाबदारी सोडली नाही पाहिजे अशा पद्धतीने सांगण्यात आले। आपण जर बघितलं पदाधिकारी आहेत ते आता पवारांच्या जवळ आलेले आहेत, बसले जोरदार घोषणाबाजी सुरू आहे, निर्णय मागे घ्यावा। राजचौक असतील, अमित भाईदास पाटील असतील, सर्व जे आमदार आहेत, नेते आहेत, ते शरद पवारांच्या जवळ पोहोचले आहेत। सगळे शरद पवारांना समजवण्याचा प्रयत्न करत आहेत की हा निर्णय मागे घ्यावा। त्यामुळे आपण जर बघितलं असेल अतिशय इमोशनल वातावरण जे आहे राष्ट्रवादीच्या या कार्यक्रमाच्या झालेलं आहे। त्याचवेळी अजित पवार बोलायला लागले। निश्चितच आपण थेट सगळ्यांनी गप्पा बसा, इथं गर्दी झालेली आहे।